जत्राट नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांकडून युवा नेते उत्तम पाटील यांचा सत्कार. जत्राट येथील काँग्रेस प्रणित ग्राम विकास आघाडीच्या वतीने युवा नेते उत्तम पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निपाणी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऊर्जितावस्था व नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासाठी युवा नेते उत्तम पाटील यांचे योगदान मोठे आहे. निपाणी तालुक्यामध्ये असणाऱ्या 27 ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ 17 ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने बहुमत स्पष्ट मिळवले आहे. सर्वच गावांमध्ये अतिशय चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने मुसंडी मारून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. जत्राट येथील काँग्रेस प्रणित ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातून रमेश भिवशे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित ग्राम विकास आघाडीला घवघवीत मिळाले आहे. काँग्रेस प्रणित ग्राम विकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. यासाठी युवा नेते उत्तम पाटील यांचा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी जत्राट प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन रमेश भिवशे, ग्रामपंचायत नवनिर्वाचित संचालक पदी निवड झालेले शिवाजी रानमाळे, रोहन भिवशे, शांताराम कोळी, रमेश कांबळे, श्रीनाथ कल्लोळे, डॉक्टर शब्बीर, गंगूबाई नाईक, जालंधर कोळी, राघवेंद्र कांबळे, संजय पाटील, संजय करणुरे, अजित पठाडे, ज्योती जबडे आदी उपस्थित होते.